महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये। फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लाँग वन पीस, पलाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज। लाईव मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट। आजच भेट द्या फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। कोल्हापूरमधले अनेक रत्न आहेत ज्यांनी देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेली आहे, आणि म्हणून कोल्हापुरातल्या काही मंडळींनी, सर्व समाजातल्या क्षेत्रातल्या मंडळींनी ठरवलं की दरवर्षी दिवाळीला ब्रँड कोल्हापूर या पद्धतीनं या सर्व रत्नांचा सन्मान करायचा, आणि म्हणून दरवर्षी आम्ही या रत्नांचा सन्मान करतो ज्यांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरचं नाव पुढे केलेलं आहे, आणि कोल्हापूरचा झेंडा अटकेपार ज्यांनी नेलेला आहे त्यांचं कौतुक करणारा हा उपक्रम आम्ही दरवर्षी घेत आहोत। दादांचं भाषण आपण व्हायरल झालेलं बघितलेलं आहे की आता ही निवडणूक झाली, जिंकलीच आपण, आता जिल्हा परिषदेच्या तयारी लागा, महापालिकेला लागा, ग्रामपंचायतीला लागा, म्हणजे जणू काय सगळं जग आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशा एका भावनेतून ते बोलत होते। आणि मला वाटते जनतेनं सुशिक्षित लोकांनी पदवीधरांनी भाजपला नाकारलेला, ही निवडणूक 24 जिल्ह्याशी निगडीत आहे, म्हणजे भाजप म्हणते की पदवीधर आणि शिक्षकची होती, त्याचा काय मॅन्डेट राज्याचा आहे का, तर हा राज्याचा मॅन्डेट आहे, कारण की ही 24 जिल्ह्यामध्ये ही निवडणूक झाली होती आणि 24 जिल्ह्यामधून ही निवडणुकीतून हे मतदान झालेलं। मताची आकडेवारी आपण बघितली, पुण्याची साधारणपणे आकडेवारी बघितली तर जवळजवळ 2.5 लाख मतं ही पदवीधरमध्ये भाजपच्या उलटी झालेली आहेत। शिक्षकामध्ये बघितलं तर भाजपचा उमेदवार हा 7-7 हजारवर आलेला आहे, आणि त्याच्या उलटी मतं बघितली तर आपल्याला लक्षात येईल की हे वातावरण बदलत चाललेलं आहे। भाजपनं जी धोरणं आखली, बेरोजगारी जी वाढली, त्याचा प्रत्यंतर किंवा त्याचा विरोधातलं हे मतदान सुशिक्षित आणि पदवीधरांनी केलेलं आहे। ज्या सोशल मीडियाचा वापर करून 2014 साली केंद्रामध्ये भाजपनं सत्ता आणली, आता जे पेरलं तेच उगवतं, शेवटी तुम्हीच पेरलं हे सगळं, आता तेच उगवतं, त्याचं समर्थन मी करत नाही, परंतु तुम्ही जे पेरलं सा ते दुर्दैवानं उगवताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। फरफटत लोकांनी त्यांच्या पाठीमागनं यावं अशी एक धारणा भाजपची झाली होती, सगळंच आपण जिंकतो, सगळंच आपल्या ताब्यात आहे, सगळंच आपण घेऊ शकतो अशी एक धारणा होती, परंतु यावेळी आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदरणीय थोरात साहेब असतील, या तिघांनी तिन्ही पक्षाची चांगली मोट बांधली आणि राज्यामध्ये निकाल महाविकास आघाडीच्या बाजूनं झालेला। ज्या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात तिथं 100% आम्ही एकत्र येऊ, काही तांत्रिक अडचणी म्हणतो मी, तांत्रिक अडचणी असतील तिथं आम्ही नंतर देखील निवडून आल्यानंतर एकत्रित या ठिकाणी येऊ शकतो, ज्याचा प्रयोग कोल्हापूरमध्ये महापालिकेमध्ये आम्ही 5 वर्षापूर्वीच केला होता। निवडणुकानंतर मतदान करण्याची संधी लोकांना मिळाली नव्हती, आता ही मतदान करण्याची संधी मिळालेली आहे। शेतकरी तुमच्या बाजूनं नाही आहे, सुशिक्षित मतदार तुमच्या बाजून नाही, तुमची धोरणं आहेत ही लोकांना पटलेली नाहीत हे निश्चितपणे त्याचा पुरावा किंवा त्याची साक्ष झालेली आहे मला। आपण एकमेकाचा आदर राखणं हे अभिप्रेत असतं, कारण की प्रत्येक पक्षामध्ये नेतृत्वाला मानून आपण काम करत असतो, त्या नेतृत्वाचा आदर राखणं आणि त्या संकल्पनेतून पक्ष पुढे घेऊन जाणं हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारीच राहणार। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।